पेण तालुक्यातील दिवे येथे लक्ष्मी दत्ताराम पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून रोख रक्कम आणि साहित्यासह एकूण 1,49,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. लक्ष्मी दत्ताराम पाटील यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. काही तासानंतर प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे लक्ष्मी पाटील यांचे 1,49,000 रुपयांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामा संबंधित तलाठी यांनी केला आहे.